तेल गरम व्हायची वाट बघा आणि त्याचा तसाच कांदा टाकून द्याल तो पोवत राहील, तो काही तालणार नाही, तो पोवत राहील. व्हिडिओ बनवण्याचा एक फायदा पटकन वडापाव दिलाय. आता बाकीची सगळी बघ त्यात बहुतेक मारतील. आता त्याच्या आधी पला माणसा घे, माणसा घे. अशी झाली काही अंडा तिला घाटमन काढून घ्या. हो 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 यम्मी 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 यम्मी. उद्या शेतावर ये. काय आला जे चिकन आणि 100 चा ना 50 चा दूध. आता आम्हाला आवनीची पण ऑर्डर आलेली आहे. फक्त वाशिंगला जा, आता हे समाजला पाहिजे का लगेच चालू होत आहे. या आणा ते आणा ते आणा. पण पैसे देतात हो का फुगाट नाही. अल्प्या काही येत नाही. अल्प्याला लात मारून द्यावा माझ्या मागले होते. आणि बिल्डर रेडी आहे. चल लवकर चल आपल्याला वाशिंगला जायची. चल पटकन ना. अरे ये ना मेंदू वडा भाई. भाई आता मेंदू वडा. चल ना भाऊ वडा देतो तुला. बाबा आवाज आवाज करायला लागली. मॅडमने चांगलाच दिला वाटत आहे रट्टा देऊन. भाजी पाळा पण आणू. ठीक आहे ठीक आहे चालेल. हे सोलं बंद कर, लाद दे बुंड्यावर. हल्ली आईस्क्रीम आहे बघ कारण द्यायला सांग. हे बघली का तुम्ही कोणत्याशी काय झालं मग मी बोलत नाही का बोलत नाही. तुझा असाच माज मोडायला पाहिजे. तर मित्रांनो आता आम्ही निघलो वाशिंगला. आज संडे श्रावण आहे पण मला नाही आहे. दादाला पण नाही श्रावण. नाही रे दोघांना पण श्रावण नाही. फक्त आता दादा व्हिडिओ मध्ये तसा बोलतो फक्त श्रावण आहे म्हणून. आणि माझी सेकंड शिप आहे. दादा तर गावाच्या बाहेर निघलो आम्ही आता दोघं जण. आता निघू डायरेक्ट वाशिंगला. थोडीशी भाजी घेऊ रे, थोडासा चिकन आणि काही लिव्हर पेटा वगैरे घेऊ. आणि ही बघा आमची गावची शेतं, या साईडची शेतं एकदम सुजळाम सुपळाम शेतं. सचिन चौकास पहिला दोघा दोळा दोळांचा काम चालू आहे फक्त तिकडं. माणसा घे, माणसा घे. तर आपण करूया सेकंड शिफ्टची सोय. आणि भाजी मीच बनवणार आहे. ब्लॉग मला बनवत आहे ना म्हणून भाजी पण मीच बनवणार आहे आणि सगळाच मीच करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही असंच बघत राहा, मजा येईल शेवटपर्यंत. ओमकार आलो असतो तिथं चड्डीवरच तू. पाऊस एवढा लागलाय का माझ्या तरी मते ब्लॉग आताच चालू झाला ना. आता संपतो का काय होत एक ब्लॉगची इथं ते एंडिंग करून टाकावा. पण थांबा थोडा वेट करा. काय घेतलंय हा मटन आय लालची चीज दिसला नाही माझी असा बघला. आता लपून लपून ते फोन काम चालू आहे एकदम. गाडी घेऊन या तिथं. काय असं छत्री घेऊन आला एकटात गाडी कुठे. तिथं जे ओमकारांची तिथं लावली. ती गाडी पण नाही ती काढली तर गन लागल ना. बंद कर बंद कर डोल्यांचा येईल डॉला पर. आम्ही आलो अनिकट ब्रोडच्या दुकानात. तर बघू डिस्काउंट देतो का दुधावर. देतो का बाय वन गेट वन फ्री. नको देऊ पैसे ऑन कॅमेरा. नको देऊ पैसे ऑफ कॅमेरा. पैसे दे ना 100 चा दे ना. घेऊन फिरतो काय घेऊन फिरतो डायरेक्ट नो पाठ 100 चा दे. दोघांना पण दे पाठात. पण नानीने पण नानीने पण सांगला ना बसायला भारी तुमचं. बघितलं का अख्खी बघितली का तपास घेऊन पुरपूर बघितली ना. चिकन काय आज वाशिंग मे फ्रेश चिकन सेंटर दिका जाऊ लेग पीस. आता आम्ही आलोय कुठं वाशिंग मध्ये आलो फ्रेश चिकन सेंटर मध्ये चिकन घ्यायला. इथं देतो आम्ही नेहमीच. दे 200 चा चल बेस्टा भाऊ. 5 दे फिटिंग चालू आहे. पहिल्यांदा मला दे किती. 5 चार दे मला. 5 व्हिडिओचा एक फायदा झाला. व्हिडिओ बनवण्याचा एक फायदा झाला पटकन वडापाव दिलाय. आता बाकीची सगळी बघ त्यात बहुतेक मारतील. आता त्याच्या आधी पला. एवढी गर्दी असताना पण आपल्याला त्याने पटकन वडापाव दिला. फक्त कॅमेरा मारला कुठे वडापाव दिलाय. म्हणजे कुठंतरी फायदा होतो कॅमेरेचा. तरी मम्मी सुद्धा आहे दुकानात. आणि ओमकारचा दुकान फला घ्यायची असेल तर इथं घ्या. लय फ्रेश आहे. इतर देख ना भाई. मी कॅमेरा धरून एवढा लाजत नाही. एवढा तो नुसता बघून लाजतो. आदाने आमच्यासाठी गरमागरम मेंदू वडा आणून दिलेले. उचलला लगेच उचल. कसा लागतो फक्त चव घेऊन सांग. चव घेता घेता लासू नको म्हणजे त्याला. ते इंडिया तुझ्या सॉल वाटतील आहे ना. बरोबर मी आहे ना आलेले. हॅलो
काय भाजी बोला चांगला आहे साहेब सर काय आमचे मेमने साहेब एक तर तुमच्या गावात नाही तू त्यांना आवाज देतो मी अरे चाकू पॉकेट भेटला का बोलतो चाकू आहे का तुम्ही रमी खेळतो का नाही तू पैसे काढून घेतला आदल बद झाली ना कोथिंबीर दे दाची दे काय जाम मागे का दारू वाटण करून ठेवी ज्यांना सेपरेट वाटण दारू पाचं वाटण कपडा जाय वाशिंद मे आ जाओ आ जाओ सब दिखाएगा पालीगावचे मुसा भाई आमच्या इकडे हमा आहे हमा का तुला हमी लागते येतो का लिव्हर पेटा आता घेतलाय आपण एकदम कळेची फ्राय करू आपण घरी गेल्यावर ओके भाकर तवाला कशी एकदम गोल गट्टम थोडी इकडे इथं इथं थोडीशी तर मित्रांनो आता आपण बाजारातून शॉपिंग करू आलो तुम्हाला तर माहिती आहे त्यासाठी आता आपण बनवणार आहोत कलेजीची फ्राय करणार आहे त्याला हिंदीमध्ये काय कलेजी पोटा असा काहीतरी बोलतात पोटा आता पोटा बोलून आपल्याला जमणार नाही आपण बोलू काय व्ह्यूवरच्या कुठल्या कुठं पोहोचला कसं आहे आज मला डब्यावर घेऊन जायचे त्याच्यामुळं बघ 17 भाज्या बायकोला बनवायला द्यायला पण त्रास होतो ना एक तर ती बुवा आहे ना श्रावण श्रावण बाई बुवा चवीनुसार थोडासा चिकन मसाला टाकायचा ह्यो जास्त करून सगळी भाजी झाल्याच्या नंतरच टाकायचा पण आता नॉर्मली वाटणावर थोडासा तो भुजून पण निघला पाहिजे म्हणून मसाला बघा कसा एकदम तो शिजवेल आहे आता त्याच्यावर आपण द्या ओला वाटण टाकू बाई तो जास्त वाटण आहे का तो शिजत नाही त्याच्यामुळं तो शिजवासाठी त्याला पाणी लागतोच म्हणून पाणी टाकून द्यायचा त्या सरळ कॅमेरामॅन जवळच्या कॅमेरा ह्यासकाचा आणि निवांत जाऊन एक निवांत बसून घ्यायचा टेन्शन घ्यायचं नाही जास्त आता भाजीसाठी आपल्याला 5-10 मिनिटं लागतील तोपर्यंत पाणी आटतोपर्यंत काय जो टोटर काय पप्पू पप्पू काय करतो पप्पू मम्मी काय करते मम्मी काय करते सिलिंगचं काम चालू आहे सिलिंग झालेले पेंटर आणि फिटर दोघांच्या पण आवण्या चालू झाल्या त्याच्यामुळं आमचं काम जरा स्थगित झालेले निस्ता बोललो जाऊन बसा म्हणून निस्ता जाऊन बसायचा नाही मध्ये फिरी पण मारायची बघाचा आपली डाब किती आटले पाणी किती आटलाय तेवढा बघाचा नाही तर जे राहतो आपण तिकडं काय बोललो 10 मिनिटात भाजी रेडी अशी रेडी नाही होणार डायरेक्ट डबका कारण आपल्याला भेटत त्याच्यामुळं मध्ये ते फेरी मारून तिला जरा घाटलाची जरा आंधरण गोंधरण करायची कारण तर ती आपल्या पोटातच जाणार आहे असं झाला आता समजला का थोडा अजून 2 मिनटं लागतील मग तिथपर्यंत अजून झाकून ठेवून द्यायची तर परत चला वाला ज्यावेळेस आपल्याला वाटेल का आता भाजी व्हायला जवळपास 1 ते 2 मिनटं आहे त्यावेळेस कोथिंबीर आपली ताजी ताजी कोथिंबीर अशी फ्रेश एकदम कापलेली भाजी किंवा मस्त पैकी आपण धुवून घ्यायची आणि सुरी परत बसवली का इकडे एकदम कोथिंबीर बारीक कापून घ्यायची ती कापून झाली रे झाली तर आपण चिकन मसाला पहिल्यांदा वाटणामध्ये एकदम कमी टाकला होता म्हणजे फ्राय करण्यासाठी एकदम कमी टाकला होता तर ती भाजी ज्यावेळेस अशी होते एवढी होते भाजी त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण दिसतंय त्याच्यामध्ये आपण चिकन मसाला टाकून घ्यायचा जेवढा म्हणजे पाहिजे तेवढा चवीनुसार कारण तर हीच चव नंतर येते कारण तर ही ज्या टायमाला आपण लेट तो मसाला टाकतो ना त्या टायमाला त्याची चव येते जरा फ्लेवर येतो वास येतो सुगंध दरवळतो आता किती वास उठला बघ लगेच मागायचा वास नव्हता ना रे आता वास उठला बघ ड्रीप फ्रायवाली भाजी आहे डायरेक्ट एकदम एकदम घट्ट होणार ती एकदम सुकून टाकणार तिला आणि अर्धी कोथिंबीर आता याच्यात टाकून घ्यायची भाजीचा कलर वाटतं तुम्हाला कशी वाटते भाजी बघा कलर कसा आलाय थोडा वेळ अजून झाकून ठेवा आत्ता फक्त राहिले 1 मिनिटाची भाजी तर ती आता होलच तोपर्यंत थोडा वेट करा मग तुम्हाला थोडासा तुझी खाऊन पण दाखवी नो का आता 1 मिनिटं आपण वाट बघितली आता 1 मिनिटानंतर भाजी बघा कशी तडी मारेल असं दाखव हो दिसते का बघा कशी तडी मारली एकदम भाजीला अशी झाली काही अंडा तिला घाटवण काढून घ्या का हो यम्मी 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 यम्मी
एवढा ग्रेव्ही ठेवून द्यायचा, कारण तर आमच्या आईला खास करून एक ग्रेव्ही लागतो त्यासाठी एवढा बनवलाय नेमकी. आईला आमच्या लिव्हर पेटा जास्त आवडतो ना, आता हे कोथिंबीर आता